झी 24 तास एक पाऊल पुढे। हे प्रेम जुळतं कसं हे मला जाणून घ्यायचं आहे की काय तुम्ही बोलता कसे, तुमच्यामध्ये कम्युनिकेशन कसं होतं? मुळात मला वाटतं तीच गंमत आहे या लव्ह स्टोरीची, कारण प्रेम म्हणजे प्रेमाला भाषा नसते, प्रेमाला लिमिटेशन्स नसतात, बाउंड्रीज नसतात, आणि एकमेकांबद्दल काहीही माहीत नसताना एकमेकांना कसं समजून घ्यावं हा प्रश्न पडताना जेव्हा एकमेकांच्या आपण प्रेमात पडतो ती एक वेगळीच भावना असते, आणि मला वाटतं दॅट इज द मॅजिक ऑफ दिस लव्ह स्टोरी, जी तुम्हाला पडद्यावर बघताना खूप आवडेल की मग कसे प्रेमात पडले असतील, मग कसं एकमेकांना समजलं असेल, मग काय करत असतील, काय बोलत असतील, बसले तर काय बोलत असतील, ही गंमत आय थिंक पडद्यावर बघताना खूप मजा येणार आहे। कॉस्ट्यूम मध्ये आल्यानंतर ऑफकोर्स तू पारोला कम्प्लीट इमॅजिन करू शकत असेल, कसा होता अनुभव? काय सांगशील? अनुभव खूप सुंदर होता, फक्त मेकअप आणि कॉस्ट्युम घालून ट्रान्सफॉर्मेशन आपण करत असतो, पण मला वाटतं पारो एक असं व्यक्तिमत्व आहे किंवा एक असं अशी भूमिका आहे जी नुसतं मेकअप आणि हेअर आणि कॉस्ट्युम केल्यावर नाही शक्य होत। कधी कधी आपल्याला जाणवतं की आपल्या देहात एक वेगळाच आत्मा आला आणि आपण वेगळेच झालो आहे, तसं काहीतरी या बाबतीत घडत गेलं, आणि मला असं वाटतं की माझा आत्मा एका वेगळ्या बॉडीमध्ये किंवा दुसऱ्या एक आत्मा माझ्या बॉडीमध्ये येऊन ते सगळं माझ्याकडनं करून घेत आहे। आय थिंक इट वॉज जस्ट डिव्हाईन, खूप मजा आली। ॲक्ट्रेस म्हणून हा प्रोजेक्ट तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, कारण जसं नितीन देसाईंनी मला सांगितलं एक इंटरनॅशनल लेवलची कॅटेगरी म्हणजे कॅटेगरीमध्ये हा प्रोजेक्ट मोडतो, तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे प्रोजेक्ट, किती अपेक्षा आहेत तुला या फिल्मकडून? ऑनेस्टली गेल्या 2 वर्षात ही माझी पहिली फिल्म आहे, खूप मोठा गॅप नंतर मी एक फिल्म करते, आणि अर्थातच ही फिल्म त्या योग्यतेची आहे की 2 वर्ष मी थांबले आणि मला हा सिनेमा करायला मिळाला। आय एम शुअर की लोकांनी ज्या लोकांना माझं काम आतापर्यंत आवडलं असेल त्यांना जे वाट बघत असतील की आता माझं काय काम येणार आहे, तर दिस इज द फिल्म। आणि आय डोंट नो, म्हणजे मी भवितव्य सांगत नाही की फिल्म किती गाजणार किंवा काय मिळणार किंवा काय नाही, पण एक सिनेमा केल्याचं समाधान जो एक कलाकाराला मिळतो तो मला या सिनेमातनं मिळाला आहे की आपण आयुष्यात काहीतरी चांगलं काम केलंय। नटरंगमध्ये तुला म्हणजे तुझे डान्स किंवा जी लावणी होती त्याला खूपच प्रसिद्धी मिळाली, पण आता ह्याच्यामध्ये जे तू परफॉर्मन्स करणार आहे ते एकदम वेगळेच असणार आहेत, म्हणजे तू आदिवासी डान्स वगैरे करणार आहे? येस, ऍब्सोल्युटली, ह्याच्यातला बाज नृत्य संगीत खूप वेगळं आहे। जाता जाता काय सांगशील, पारो किंवा ओवरऑलच अजिंठाला बघण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात काय काय सांगशील? मला असं वाटतं की हे एक अतिशय दिग्गज व्यक्तीचं स्वप्न, म्हणजे महानोरांचं स्वप्न, जे स्वप्न नितीन देसाईंनी आपल्या हातात घेतलं आणि ते आता रुपेरी पडद्यावर आणतायत। आय एम शुअर फिल्म बघताना प्रत्येकाला जाणवेल की कुठेतरी आपलंही स्वप्न होतं का, किंवा आय एम शुअर ज्या लोकांनी ते काव्यसंग्रह वाचलं आहे त्यांना प्रत्येकाला हे वाटत असेल की हे बघायचं आहे पडद्यावर, पारो प्रत्यक्षात बघायची आहे, आणि ते सगळं त्या लोकांचं स्वप्न पूर्ण होईलच ज्यांना माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी इट विल बी अ डिवाईन एक्सपिरियन्स। थँक्यू सो मच सोनाली आमच्याशी एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल, आणि खूप खूप शुभेच्छा तुला या प्रोजेक्टसाठी। थँक्यू। झी 24 तास एक पाऊल पुढे।